फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. कथा ही स्वामी करुणेची, लीला अगाध मायेची, आहे सदैव पाठीशी, साधही येते स्वामींची. नाम स्मरुया चलास कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज, कृपा सिंधु स्वामी समर्थ महाराज. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरु त्रिकाल ज्ञानी आहे, जितपर्यंत आपली नजर जाते त्याच्या पलीकडचं पाहण्याचं सामर्थ्य त्याच्यात आहे. आपल्या भक्तांचं भूत भविष्य तो जाणतो आणि भक्ताच्या उद्धारासाठी प्रसंगी मरणालाही आल्या पावली परत पाठवतो. स्वामी माऊलींची ही लीला तेच सांगते. हो भाऊ, जरा थांबता का? काय ते लवकर बोला. मोरोपंत म्हणतात, पौरोहित्य करतो. काय ते तुमच्या लगभगीवरून लक्षात आलं? आमच्या सणासुदीचे दिवस आहेत ना. बरं, आपण आम्ही नारायण शास्त्री. बरं, ओळख झाली. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुमची काही हरकत नसावी. अक्कलकोट इथनं किती लांब आहे? अजून एक 35-40 मैल आहे. बापरे, अजून 40 मैल? हो अहो, पाऊलवाट कधी संपेल ते कळणार पण नाही. स्वामींच्या दर्शनाला चाललाय ना तुम्ही? नाही, त्यांच्या समाचाराला चाललोय. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ते मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ते मोरया. उद्या गणेश चतुर्थी नाही का? अशी मिरवणूक पाहिली की आम्हाला आमच्या गावाची आठवण होते. आम्हाला मात्र चतुर्थी म्हटलं की स्वामींनी राजवाड्यावर केलेली लीला आठवते. हरि ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षम तत्त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव सर्वं कल्विदं ब्रह्मासि, त्वं साक्षात् आत्मासि नित्यं. माधुर्य सांगून येगा. साक्षात् आत्मासि नित्यं, ऋतमच्मि सत्यमच्मि, अवत्वं मामवतरम श्रुतम ददात्. आवानो च मम शिष्यम पश्चात्तात पुरस्तात उत्तरात दक्षिणात वच अवर्तत. पंत, सर्व तयारी व्यवस्थित झाली आहे ना? आत्ता राजे येतीलच. सगळं काही यथास्थित आहे, सजावटही सुंदर झाली आहे. आता फक्त महानैवेद्य तो होतोय. मुतपाक खाण्यात मोदकांची जय्यत तयारी सुरू आहे. बहिणी साहेब, आपण स्वतः जातीला लक्ष देत आहे, त्यामुळे काही त्रुटी राहणं संभवच नाही, नाही का? वा वा मोरोपंत, वा. हा सगळं देखावं बघून मन अगदी प्रसन्न झालं माझं. सर्व काही तयारी झाली आहे. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शंभो शंभो शंभो. सर्व तयारी झालेली आहे, पूजेला सुरुवात करूया. जरूर महाराज. स्वामी महाराज आले. स्वामी आता यावेळी?
पण मग आता काय करायचं? आणि पूजा अर्धवट सोडून तर जाता येत नाही. राजे, पूजेला आपण अजून सुरुवात केलेली नाही. आपण आधी स्वामी महाराजांचं स्वागत करा, नंतर प्रतिष्ठापना करू. शंभो शंभो. स्वामी, 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 आज अचानक येणं केलं. मग काय तुझी परवानगी घेऊन यायला हवं होतं? स्वामी, आज गणेश चतुर्थी आहे. हो, बरं मग. नाही, आतमध्ये पूजा खोळंबली आहे. आपण बसा, मी पूजा आटपून येतो. असं म्हणतोस? बरं जा, तसंही आम्ही तुला भेटायला आलेलोच नाही आहोत. मी समजलो नाही. आमच्या डोक्यावर कर्ज आहे एकाच, ते फेडायला आलो आहोत. कर्ज कुणाचं? अरे तुमचं लक्ष आहे का? तो उंदीर बघा ना, उंदीर बघा ना. तो नैवेद्याच्या मोदकामध्ये तोंड घालतोय ना. गणपतीच्या आधी तोच फस्त करून टाकेल. काय बघतोय का? आ काय करतोय? तोंडात घुसळतो. चल लवकर, चल पकडा लवकर त्याला. हसू नका, पकडा त्याला आधी. चिराने साहेब, काय नुसतं बघतो? पकड ना लवकर जरा. तो उड्या मारतो इकडे तिकडे आणि तू आत्ता महाराजांची वेळ झालेली आहे. अहो, साधा सुद्धा उंदीर नाही येतो. आज गणेश चतुर्थी. पकड त्याला लवकर आणि फेकून ये बाहेर. अहो, गणरायाचा वाहन येतो. काहीतरी कारण सांगू नकोस. तो उंदीर पकड आणि बाहेर टाकून ये. चपळ या, सजोसजी हातात येणार नाही. अरे चल लवकर. महाराज, कोणाच्या कर्जाविषयी बोलताय आपण? ते तुला सांगायला बांधील नाही होत आम्ही. तुला गणपतीची पूजा करायची आहे ना? तुझा मी वाट बघतोय माझ्या भक्ताची. भक्त? इथे यायचंय का कोणी भक्त? महाराज, त्याचं कर्ज फेडायचं आहे का? मग महाराज आम्हाला अनुमती द्यावी. काय रे, माझं कर्ज फेडायची ऐपत आहे का तुझी? महाराज, अजून भक्त आला नाही इथे. येईल, येईल. कोणत्या रूपात येईल ते बघायचं. पण इथे भेट ठरलेली आहे निश्चित. पण तुला कशाला हवेत नसत्या जाऊ कशा? तुला पूजा करायची आहे ना? निघ. आम्ही पूजा आटपून येतो. तोपर्यंत स्वामी महाराजांना कहावं नको ते बघ. तुझे आहे तुझपाशी परितू, जागा चुकला असी. शिव हर शंकर, नमामि शंकर, शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिव शंकर शंभो. शंभो शंभो शंभो. अरे काय नुसतं बघतोय? पकड ना लवकर जरा. तो उड्या मारतो इकडे तिकडे आणि तू आत्ता महाराजांची वेळ झालेली आहे. अरे मोरोपंत, काय गडबड आहे? विशेष काही नाही महाराज, आपण बसावं पूजेला. विशेष नाही कसं? विशेषच आहे. बाहेर स्वामी येऊन थांबलेत आणि आम्हाला त्यांच्या सोबत थांबता येत नाहीये. मोरोपंत, जरा लवकर आठवा. स्वामींना बाहेर फार काळ तिष्ठ ठेवणं योग्य नाही. आपण बसा ना, पूजेला सुरुवात करूया आपण.
मामा डोळ्याला पाणी लावा. गजानना हे मंगल मूर्ती, गजानना हे मंगल मूर्ती, कार्य कराया द्यावी स्फूर्ती, कार्य कराया द्यावी स्फूर्ती. गजानना हे मंगल मूर्ती, कार्य कराया सिद्धीचे तुनी अधिनायक, संकट नाशक वरद विनायक. रिद्धी सिद्धीचे तुनी अधिनायक, संकट नाशक वरद विनायक. ज्ञान भक्तीचे तुम्हीच द्योतक, ज्ञान भक्तीचे तुम्हीच द्योतक, ऐसी जगती कीर्ती. माफ करा, पण मगासपासून हा उंदीर तुझ्यामध्ये विघ्न आणत होता. काही म्हणा मोरोपंत, तुमचा नेम मोठा अचूक आहे. तो उंदीर उचल आणि बाहेर फेकून दे. चला आता पुढे काय करायचं मोरोपंत? आता आरती करूया. हो हो. शंभव शंभव, ए कुठे झालास? मिलाय तो बाहेर टाकून यायला सांगितलं राजेने. ओ तुझा राजा भाग्यविधाता समजतो स्वतःला? आणतो उंदीर इकडे. आज तेरा और मेरा दिन है, देखता हूं तुझे कौन मार सकता है.
स्वामी 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 काय झालं? उंदीर हे गणपतीचं वाहन, आज गणपतीची पूजा करता आणि या उंदराचा जीव घेता. अरे देव मूर्ती शोधण्यापेक्षा प्राणी मात्र शोधा. चूक झाली स्वामी, राज अनावर झाला आणि आमच्या राग आपल्या रागाचा बळी गेला हा उंदीर, जीव गेला त्या उंदराचा. राग म्हणजे विध्वंस. अरे विधायक काम करता येत नसेल तर विध्वंसक काम होणार नाही हे तरी पहा. आणि नुसती चूक कबूल करून उपयोगी नाही, चुकीला प्रायश्चित्त घ्यायला हवं. मान्य करावी स्वामी. आजपासून आपला राग वर्ज करा. होय स्वामी. स्वामी आम्हालाही माफी करावी, कळत नकळतपणे आम्हीही जबाबदार आहोत या सगळ्याला. यापुढे कोणत्याही निष्पाप प्राण्याला अपाय होणार नाही याची काळजी आम्हीही घेऊ. उत्तम. अरे चुकीपासून बोध घेतो तो खरा माणूस. अरे प्राणी मात्रांचाही जीव तो जीवच, त्याला क्षुद्र का लेखता? जीव देता येत नसेल तर जीव घेण्याचा अधिकार नाही. स्वामी आणखी एक आगळी घडली आहे माझ्या हातून. आपल्याला तिष्ठत ठेवून श्री गणेशाची पूजा केली आम्ही. आपण स्वतः प्रत्यक्ष श्री गणेश स्वरूप आहात. पूजेची तयारी करा. आज श्री गणेश मूर्त स्वरूपात आपल्या घरी आले. स्वामी या. स्वामी एक शंका हे विचारू. मला माहिती आहे तू काय विचारणार. आज या उंदराचं ऋण फेडण्यासाठी आलो होतो आम्ही. उंदराचं ऋण? कारण आता त्याला मोक्ष नकोय, त्याला माझी सेवा करायची. त्याच्या डोळ्यात मी वाचले मनुष्य जन्म घेई, माझी सेवा करे, माझ्या अवतार समाप्ती नंतर देखील माझ्या पादुकांची सेवा करे, त्यातच त्याचा अंत होईल, त्याला मोक्ष मिळेल. बस बस साला मूर्खपणा. काही चुकलं का? तुम्ही एकच नाही, असे अनेक भेटत आलेत आम्हाला वाटेवर. कोणी म्हणतात मुलीचा मुलगा केला, कोणी म्हणतात सापाचं सोनं केलं, कोणी म्हणतात भाकड गाईला पुन्हा पाना फुटला, आणि आता मेलेला उंदीर जिवंत झाला. गप्पा नाहीये, प्रत्यक्ष अनुभव घेतलाय मी. प्रत्यक्ष अनुभव? त्या गोसावड्याच्या तंत्रविद्येचा प्रात्यक्षिक. मोहिनी विद्या खालतं तो तुमच्यावर आणि तुम्ही भुलताय त्याला. एका मांत्रिकाचा देव बनवलाय तुम्ही लोकांनी. हो, देवच आहेत आमचे स्वामी. काय गंमत आहे बघा,
कुणी दगडामध्ये देव बघतो आणि कुणी देवाला मांत्रिक म्हणून धिक्कारतो. अजब आहे लीला तुमची स्वामी, ही अजब आहे. कलियुग आहे तर कुणी देव बिव नाही, पण हे मी सिद्ध करीन अक्कलकोटला पोचल्यावर. स्वामी, त्या दिवसानंतर मी माझा राग सोडला होता, पण ह्या ग्रस्ताने माझी अगदी टोकाची परीक्षा पाहिली. ठीक आहे, आता तुम्ही आहात आणि ते मोक्षाकडे जाणारा पहिला सोपान म्हणजे गुरुसेवा. गुरुसेवेत आयुष्य खर्ची घातलं तर मरणालाही हरवणं शक्य आहे.